नमस्कार, अग्रीडान्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अगदी घरच्या घरी सेम साऊथ इंडियन स्टाईल इडली कशी बनवायची ते. मऊ आणि तोंडात विरघळणारी इडली. या व्हिडिओमध्ये मी काही टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे इडली पांढरी शुभ्र आणि एकदम स्वादिष्ट होते, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. सर्वप्रथम एक ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास उडदाची डाळ 4 तासांकरता भिजत घालायची आहे. 4 तासानंतर आपले डाळ व तांदूळ काहीसे फुलले आहेत. आता ह्यांची छान मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. इडलीचं पीठ जाडसर ठेवायचं नाहीये, स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आपण काय करणार आहोत, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 ओळ्या खोबऱ्याचे तुकडे आणि थोडं पाणी यांची पेस्ट करून घेणार आहोत. ही पेस्ट गाळून घ्या. आपल्याला जे नारळाचं दूध भेटणार आहे ते इडली बॅटरमध्ये घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या. टिप नंबर 1, इडलीचं बॅटर चांगलं 10 ते 15 मिनटं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्या दरम्यान 1/2 कप पाणी घालायचं आहे. इडलीचं पीठ असं एकजीव केल्याने इडली मऊ होते व नारळाच्या दुधामुळे इडलीला छान अमगुल चव येते आणि इडली पांढरी शुभ्र दिसते. हे जे तयार मिश्रण आहे हे 8 तासांकरता व्यवस्थित कव्हर करून ठेवून द्यायचे आहे. आठ तासानंतर आपण पाहू शकता आपलं इडली बॅटर तयार आहे. आता ह्यामध्ये थोडंसं पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचं आहे. इडलीच्या साच्याला थोडं तेल लावून त्यावर इडलीचं पीठ घाला. इडली बनवण्याच्या भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घाला व साचे आत फिट करून घ्या. आता हे भांडं गॅसवर ठेवा. इडलीला चांगलं 15 ते 20 मिनटं वाफवून घ्या. लगभग 15 मिनटानंतर आपण पाहू शकता आपली इडली खाण्यासाठी तयार आहे. इथे आपण पाहू शकता इडली किती मऊसर झाली आहे. इडलीसोबत खाण्यासाठी आपण चटणी तयार करून घेऊयात. चटणी बनवण्याकरता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं, 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, 1/2 टीस्पून साखर, 1/2 टीस्पून मीठ, 2 टेबलस्पून डाळ्या आणि शेवटी 1 टेबलस्पून लिंबाचा रस घ्या आणि हे मिश्रण चांगलं बारीक करून घ्या. आता ह्या चटणीला आपण एक तडका लावणार आहोत.
तड़का बनवण्यासाठी तड़का पॅन मध्ये 2 टेबलस्पून तेल घ्या, त्यामध्ये 1 टीस्पून राई, थोडासा कढीपत्ता, अर्धा टीस्पून हिंग घाला। हा तड़का चटणी मध्ये घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या। इडली सोबत खाण्यासाठी ओळ्या खोबऱ्याची चटणी रेडी आहे। इडली गरमागरम सांबार सोबत सर्व करा आणि वरून थोडीशी चटणी घाला। या पद्धतीने इडली घरी ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स द्वारे नक्की सांगा। धन्यवाद।